महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्यात यावा व राज्यातील वीज दर कमी करून अन्य राज्यातील दरांच्या तुलनेत स्पर्धात्मक पातळीवर आणण्यात यावी अशी मागणी करीत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारच्या वतीने कृष्णनगर येथील MSEB कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या समोर आम्ही मासचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उद्योजक एकत्र आलेलो आहोत आणि जी काय प्रस्तावित दरवाढ करण्याचा घाट घातला गेलेला आहे आणि खाजगी कंपन्यांना मोठं करायचं झालेलं आहे, यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ही दरवाढ आहे, त्याचा आम्ही निषेध करतो सर्व उद्योजकांच्या वतीनं. आणि जर ही दरवाढ अशी जर ह्यांनी पुढं रेटण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही कोणत्याही थराला जाऊन उत्तर देऊ. उद्योगवाढीसाठी शासन फक्त घोषणा करते पण दुसऱ्या बाजूनं उद्योगाची दरवाढ करून, वीज दरवाढ करून गळचेपी करत आहे. अशा पद्धतीनं उद्योग वाढणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे विजेचे दर आहेत ते देशात सर्वात जास्त दर आहेत. आपल्या शेजारची जी राज्य आहेत त्या ठिकाणी विजेचे दर फार कमी आहेत, तिकडे उद्योजकता वाढत आहे आणि ह्या वीज दरवाढीमुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आता आम्ही सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उद्योग फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना ह्याची झळ बसलेली आहे. आणि या यांच्या अशा धोरणामुळं उद्योजक वाढणार नाही तर आहे हा उद्योजक कोलमडून पडेल. आणि आता शेतकरी ज्या पद्धतीनं आत्महत्या करतायत त्या पद्धतीनं जो लहान उद्योजक आहे, ज्यानं कर्ज काढलेला आहे आणि आपला उद्योग करण्यासाठी त्यानं तयारी केलेली आहे, अशा लोकांसाठी हे फार गंभीर बाब आहे. तरी आमच्या शासनाला विनंती आहे की त्यांनी ही जी प्रस्तावित वीज दरवाढ आहे ती रद्द केली पाहिजे आणि असणारे दर कसे कमी होतील याबाबतीत त्यांनी प्रयत्न करावेत अशी आमची शासनाला विनंती आहे. त्या दृष्टीने आम्ही इथे आज होळी आंदोलन केलेलं आहे. असणारी वीज बिलं ही मोठी आहेत, त्याची आता आम्ही होळी केलेली आहे. ही गोष्ट शासनानं लक्षात घ्यावी. उद्योजक हा फार मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जनरेट करणारा घटक आहे, त्याचा शासनानं नक्की विचार केला पाहिजे. अन्यथा या राज्यामध्ये उद्योजकता संपून जाईल आणि बेरोजगारीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यामध्ये पुढं भविष्यामध्ये उद्योग करायला कोण धजवणार नाही. तर या सर्व गोष्टीचा विचार करून शासनानं या धोरणावर पुनर्विचार करावा आणि उद्योजकांना दिलासा द्यावा अशी आम्ही मासच्या वतीनं विनंती करतो.